मंडळी बातमी आहे तशी छोट्या लढाईची पण त्या छोट्या लढाईत एका मोठ्या योद्ध्याच्या फौजेचा पराभव झाला आहे तो योद्धा जिंकला पण त्याची फौज मात्र हरली आहे आणि ती बातमी आहे मुंबईतल्या गरवारे क्लब हाऊस या प्रतिष्ठित संस्थेची गरवारे क्लब हाऊस व्यवस्थापन समितीच्या निवडणुकीत शरद पवार विकास पॅनलचा पुरता थुवा उडवला वास्तविक गरवारे क्लब हाऊसच्या अध्यक्षपदी शरद पवारांची बिनविरोध निवड झाली पण व्यवस्थापन समितीच्या उर्वरित बारा जागांवर पवारांच्या पॅनलच्या उमेदवारांचा पराभव झाला या जागांवर प्रतिस्पर्धी डायनामिक पॅनलचे उमेदवार बहुमतानं निवडून आले त्यामुळे शरद पवारांच्या गरवारे क्लब हाऊसवरच्या सलग वीस वर्षांच्या वर्चस्वाला पहिल्यांदाच सुरुंग लागल्याचं दिसून येत डायनॅमिक पॅनलचे सायरस गोरीमार भाजप नेते राज पुरोहितांचा धुव्वा उडवून उपाध्यक्षपदी निवडून आले तसंच डायनामिक पॅनलचे मनीष अजमेरा आहे खजिनदारपदी तर मोहित चतुर्वेदी हे व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी सर्वाधिक मतांनी निवडून आले पवार पॅनलच्या या पराभवाचं श्रेय सायरस गोरीमार मनीष अजमेरा आणि मोहित चतुर्वेदी यांना देण्यात येत असलं तरी त्यामागचा पॉलिटिकल ब्रेन कुणाचा आहे याविषयी मात्र राजकीय निरीक्षकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट